त्या महादेव काकांना का पकडलंय आणि तो माणूस कोण मिळाला? काही नाही काकू, काही नाही. कसं सांगायचं नसेल तर तसं सरळ सांगा. मी आपली मला ह्या घरातली समजते, तुमच्या सगळ्यांच्या काळजीपोटीच विचारते हो. आता सगळ्या बातम्या ऐकल्यात ना तुम्ही, तेवढं होत होते, बाकी काय नाही. बाई बाहेर या बघू आधी. आता आईला कशाला बोलावताय? काय झालं, काय सारखे भांडत असते त्यांच्याशी? बाई मला सांगा, महादेव काका यांचे धाकटे बंधू ना? हो का? मग आता महादेव काकांना पोलिसांनी पकडल्यानंतर साहेबांनी नको होतं जायला तिकडे? माझ्या नीलला एकट्याला बिचारायला पाठवले. अहो अच्छा काकू. अहो मग जबाबदारी नाहीये का तुमची मोठा भाऊ म्हणून? आता माझ्या जबाबदारी मी तुमच्याकडे शिकायच्या? म्हणा तुला तरी समजून ना ग काय झाले ते. काय नको सांगायचं नसेल तर अजिबात सांगू नका, तुमच्या काळजीपोटीच बोलते मी. ठेव ठेव ठेव. या बटाटे पोहे आई छान करते. हो का? सॉलिड आहेत रे. ते आजोबा काका कुठे आहेत ते खातील ना बहुतेक. त्यांना चहाच चालेल ना का? कॉफी करायला सांगू. नाही चहा घेतील ते. एक मिनिट. ए काका, काका बाहेर ये रे. अरे गरमागरम पोहे केलेत, ये पटकन. गरमागरम पोहे ये. हे काय, हे कोणी सांगितलं? अरे काय काय, चल उचल दे, उचल, चल चला लाग. काका आई म्हणते अन्नावर राग काढू नये, त्यांना आपलंच नुकसान होतं. हे बघ नील, केवळ तुझ्या सांगण्यावरून या बाईंना गरज होती म्हणून मी राहायला खोली दिली की नाही, ही नाटक काय? उद्या या बाई माझ्या घरामध्ये येऊन स्वयंपाक करतील. अरे माझं नाव संजोत, आई मला संजू म्हणते. संजू आहे मला काय करत होते? हे बघ तुझ्या आईला सांगित होतो की नाही मी, तुझ्या मी आईला सांगित होतं वाड्याचा तो भाग तुमचा या भागामध्ये ढवळाढवळ करायची नाही, माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, सांगित होतो की नाही? असू काय बोल, सांगितलं होतं की नाही? हो की नाही? हो. हा मग हे हे काय दा? ते नील दादा म्हणाला. नील दादा नाती जोडायचा प्रयत्न करू नका, मला खपणार नाही ते. अरे काका त्याला कशाला ओरडतोय? हा माझ्याच सांगण्यावरनं त्यांनी आणलंय सगळं. लहान येतो अरे किती. संजू, संजू इकडे ये, ये चटकन. हे बघा, तुम्हाला जर खरोखरच आमचा इतका त्रास होत असेल ना तर आम्ही निघतो इथून. निघा ताबडतोब निघा, काही गरज नाही, अजिबात गरज नाही, चला निघा. इथे ही नसती झंट मला वाढवायचीच नाहीये. काका ऐक, हे बघ या जर आता निघून गेल्या तर अडचण तुलाच होणार आहे. ए नील, तू त्या बाईंची बाजू घेऊ नकोस. हे बघ हे घर माझं आहे, इथे कोणी राहायचं नाही राहायचं मी ठरवणार. जर काय राहायला खोली दिली तर बाई हातपाय पसरायला लागली. तू ऐकणार आहेस का माझं? हे बघ या जर आता निघून गेल्या तर पोलिसांना आणखी संशय येईल, ते तुलाच उलट उलट प्रश्न विचारतील, भंडावून सोडतील. का मी काय केलंय, मी काय केलंय? तुझ्यामुळे या बाई इथे राहायला आल्या. पोलिसांना उत्तर तू दे. अरे मी कशाला उत्तर देऊ? घर तुझं आहे ना, मग तू उत्तर दे. मी असतो का इकडे? अरे येड्या, घर माझं आहे असं म्हटलं ना मी, तर त्या बाईंसाठी, तुझ्यासाठी नाही. अरे हो ना, मग मी काय म्हणतोय, महिनाभर त्यांना इथे राहू दे. एकदाची ही चौकशी संपली की मग आपण पुढचं पुढे बघू ना. हे बघ मी आता इथून निघालोय, आता ह्या सुद्धा इथून निघून गेल्या तर पोलिसांना तू एकटाच तोंड देणार आहेस का? बघ बाबा तू काय करतोयस. आता मलाच विचार तू. हल्ली तू म्हणजे काय पर्याय ठेवला नाही, ही परवानगीची नाटक कशाला? राहू दे का मग त्यांना इथे फक्त महिनाभर, कायमचं ठाण मांडून बसायची स्वप्न बघू नका, आणि चहा पोह्याची नाटकं बंद करा. बटाटे पोहे देत आहेत ताई, राहू द्या ते इथे, मी खाईन सगळं, मला जरा जास्तच भूक लागली. संजोतला आहेत ना? चहा घ्याल तुम्ही?
हो पण माझ्या पुरताच पाठवा, तो काही आता घेणार नाहीये, त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं। खूप तारांबळ उडते ना तुमची वत्सलाताई। असं करते, उद्यापासून मी जरा भाजी बिजी चिरून ठेवीन आणि वैदेहीला सांगीन कणिक भिजवायला, ती तेवढंच शिकेल, तुम्हाला तेवढा त्रास कमी। हा तुम्हाला जर एवढीच माझी कीव वाटत असेल ना तर तसं सरळ सांगा, मी आत्ता काम सोडून जाईन। ओ यांना रोज देतात तशा मला धमक्या देऊ नका काम सोडून जाईन म्हणून, असं रोज रोज म्हणत इतकी वर्ष इथेच आहात ना। अहो खरंच मला तुमची ओढा ताण बघवत नाही म्हणून सांगते, नाहीतरी तुमचा भास्कर म्हणत असतो ना। हा खरंच आमचं काम सोडलं ना तरी चालेल, फक्त तुमच्यासारखी दुसरी बघून द्या मात्र। हो तशी जर मिळाली ना तर माझ्या 24 मध्ये कामाला ठेवीन तिला, पण मी मात्र इथेच येणार दररोज। Or makes the fatal mistake of wandering too close to the predator. Already the cheetah cub can match the gazelle. Hello? Hello? कोण बोलतंय? इंग्लंडची राणी। अरे अरे काय करतोयस तू? हॅलो काय बोलताय? सॉरी या राणी साहेब, काय झालं आत्ताच आत्ताच माझ्या डोळ्यां देखत माझ्या चित्त्याची शिकार निसटली। तुम्ही नक्की काय करता हो? एकदा सापाला पकडता एकदा गरुडाला उडायला शिकवता, आत्ता काय आरे कॉलनीतल्या प्राण्यांना ट्रेन करताय का? अच्छा तुम्ही बोलताय, होय सॉरी हा, तुमच्या आवाजावरून मला लक्षात यायला हवं होतं, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतलं तेव्हा असाच आवाज आला असेल नाही? ओ शट अप प्लीज, मी फालतू बडबड ऐकायला फोन नाही केलाय, माझा मोबाईल कधी परत देता हे शेवटचं विचारायला आता मी फोन केलाय। तुम्ही किती चिवट आहात हो, एखादी असती तर दुसरा मोबाईल घेऊन मोकळी झाली असती, पण तुम्ही म्हणजे नाही माझ्या मागेच लागलात, अगदी नाशिक पर्यंत पाठलाग केलात माझा, आणि आता माझ्या मोबाईल। बाय द वे हा नंबर कुठून मिळाला तुम्हाला? व्हॉट अ सिली क्वेश्चन, माझी बहीण डिटेक्टिव्ह आहे आणि जर का तुम्ही उद्या मोबाईल परत नाही ना केला तर तुमच्या घराचा पत्ता काढायला सुद्धा मला वेळ नाही लागणार। ठीक आहे, अरे कॉलनीतल्या त्याच रस्त्यावर मला येऊन आदळा, मिळेल तुम्हाला तुमचा मोबाईल। पावळट वज्रनुमान मारुती वनारी अंजनी सुतारा मधुता प्रबंजना महाबळी प्राणदाता सकळा उठ विबळे सौख्यकारी दु सौख्यकारी दुःखहारी दु। अरे कोण आहे, रडतोय कोण? अरे बाळा इथे अंधारामध्ये रडतोस कशासाठी? असं अंधारामध्ये रडू नये, अशुभाची वेळ असती। मला अंधाराची भीती वाटते। आणि अंधारातच बसलायस, तुझी आईस कुठे गेली? ती नर्सची ड्युटी करते ना, रात्र पाळीये। मग काय इथे रात्रभर रडत बसणार? नाही। एक काम कर, तुम्हाला खोली दिले ना, जा आत्मे जाऊन पड जा। काका आजची एक रात्र मी तुमच्या जवळ झोपू? अरे हेच हेच सांगत होतो मी त्या नीलला, पण ऐकलं नाही त्याने। मी शंकर जपत सांगतो, नाही त्रास देणार तुम्हाला, पण असं एकट्याला अंधारात सोडू नको मला। अरे अंधाराची काय भीती वाटते? अंधाराला कसला घाबरतोस? जाऊ दे, मी राहतो एकटाच असा अंधारात रात्रभर वाट बघत, नाहीतरी मला अंधाराची सवय व्हायलाच हवी ना। पण तुम्ही स्तोत्र म्हणत राहा। सौख्यकारी दुःखहारी दूर्त वैष्णव गायका दीननाथ हरि रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना।
वैदू 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 रे वैदेही उठ, ते कानातलं काढ. काय? माझ्या रूम मध्ये एक मोबाईल पाहिलायस का? दादा, तू प्रेमचंद जी ऐनत नावाची गोष्ट ऐकलीस का? मी तुला मोबाईल बद्दल विचारतोय, फालतू गोष्टी कसल्या ऐकवतीयस? अरे त्या गोष्टीत ना त्याचे मास्टर असतात ना, त्यांच्या कपाळावरच चष्मा असतो, तरी ते जगभर शोधत असतात. तसा दादू मोबाईल तुझ्याच हातात आहे, तू का शोधतोय सगळीकडे? अगं ह्या मोबाईल बद्दल नाही विचारते मी, माझ्या रूम मध्ये आणखी एक काळा जाडा घाणेरडा मोबाईल होता, तू तो घेतलायस का? देखो तुम मुझ पे झूठा इल्जाम लगा रहे हो. अरे हाउ वुड आई नो. आवरलं नाही अजून, शाळेला जायला उशीर होईल ना. उशीर कसा होईल, आता जवळ नाही का शाळा? बरं काय रे, काल रात्री झोपलास ना नीट? काय विचारतीये मी, भीती नाही ना वाटली तुला? काय रे आई, तू मेणबत्त्या कुठे ठेवल्यास? आत्ता कशाला मेणबत्त्या हव्यात तुला? आत्ता नकोय, काल हवी होती. कंदील आणलाय ना आपण, मला कुठे येतोय तो पेटवता? अगो बाई, मग काल रात्री काय असाच बसून होतास की काय अंधारात? मी आज शिकवते हा तुला कंदील कसा पेटवायचा ते. काल काय केलंस रे पण? काय नाही, बाहेर आलो तर ते काका होते पडवीत, मग गेलो तिकडे. संजू कशाला गेलास राजदांच्या इथे? हे बापण नाही ना आवडत त्यांना. मला एकट्याला भीती वाटली, पण मी त्रास नाही दिला त्यांना. मी उलट त्यांना म्हणालो की माझी काळजी करू नका म्हणून. बरं पण मग बराच वेळ जागत होतास का रे? बराच वेळ नाही, थोडा वेळ. कारण ते काका शतपावली घालताना मोठ्या मोठ्याने श्लोक म्हणत होते ना, काय बरं वाटलं माहितीये ते श्लोक ऐकताना. ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलंच नाही. बर चल पळ आता पटकन. इथे इथे ठेवली असती पुस्तक हवी आहे. नको. बरं डबा घेतलास नीट? हो. बूट कुठे चायचे? बाहेर. सावकाश जा आणि बघ लवकर ये, नीट जा हा बळा जा. काय ग जा. अरे गजानन, काय काय करायला लावतोयस? अरे संपला की पावसाळा, काही पुढच्या पावसाची बीक मी म्हणायची. अरे कशाचं काय सांगताय ते काय शंकर्या, कधी काय कोसळेल कोणास ठाऊक. तुम्ही कोकणातले अहो, तुमच्या 100 पिढ्या इथे येऊन नाशकामध्ये राहिल्या तरी तुमच्या सवयी काय सुटत नाही मला. आता मला सांगा, कोकणासारखा पाऊस इथं नाशकामध्ये पडेल का? मी काय म्हणतोय, हे असं झाप बांधून राहण्यापेक्षा ही फुटलेली कौले आहेत ना तेवढी बदलून घ्या म्हणजे झालं. नाही ते काम करणार आहे मी, पण तुझ्या पैशानी, तुलाच मजूर म्हणून ठेवून काम करून घेणार आहे. का बुवा? का बुवा, माझ्या पुतण्याला फूस लावून ही ब्याज घरामध्ये आणून ठेवलीस तू? तिचा काय संबंध? काय संबंध? अरे चांगला शंकर्या, मी सडाफटिंग या वाड्यामध्ये राहत होतो, कुठेही बसत होतो, उठत होतो, या विहिरीवरती आंघोळ करत होतो. आता हे ब्याज आल्यापासून विहिरीवर उघड्याने आंघोळ करायची पण चोरी झाली. आता या वयात कसली लाज वाटायला पाहिजे? या वयात काय म्हातारा वाटलो काय तुला? अरे 10 आत्मींचं बळ आहे माझ्यात.
अजूनही स्वतःच्या ताकदीवरती वाडा पाडून पुन्हा बांधू शकतो. काय काय समजलास काय तू? सांगतोय मला. डोकं फारच तापलेलं दिसतंय. फार त्रास दिला काय त्या बाईनं? आता तुला सांगतो काय सांगणार म्हणा. मरो महिनाभराची ब्याद आहे. अंग चोरून राहायचं तोपर्यंत. महिनाभर आता तिला काय हाकलून देणार का काय? अरे गरजू आहे बिचारी. गरजू आहे ना, मग तुझ्या घरामध्ये नेऊन ठेव. बस माझ्या गळ्यात बांधून ठेवले. आ म्हणजे दोन दिवसात गळ्यात बांधण्यापर्यंत गोष्टी गेल्या म्हणायचे काय? हे शंकर्या असायला काय झालं? कुचाळ का करायची असते तर गावामध्ये 10-12 आहेत, इथे नको. चल अरे देवा, या बाईच्या पाठोपाठ ही ब्याग पण इथपर्यंत आली म्हणायची. अजून पत्ता नाही लागला का त्या माणसाचा? बसू का इथं? बसा. तुम्हाला कोण नाही म्हणणार साहेब. बघा वाड्यावर येण्याची कृपा कशी काय केली? तपास चालू आहे. तो माणूस अजूनही शुद्धीवर आलेला नाही. बरंच रक्त वाहून गेलं ना, कसं येईल शुद्धीवर? हे कोण? शंकरराव. इथे चार घर पलीकडे राहतात, म्हणजे आपल्या आळीमध्येच राहतात. तो माणूस एकदा का शुद्धीवर आला की बऱ्याच गोष्टी कळतील. तोपर्यंत हा डोक्यावर बसणार आमच्या. काय? नाही, झापाबद्दल बोललो मी. त्याचा तुमच्याशी किंवा तुमच्या घराण्याशी काही संबंध? या जन्मात तरी नाही. मला असं कळलंय की तुमचा एक भाऊ पळून गेला होता. हा मणी, चिंतामणी, माझा मोठा भाऊ मुंबईला असतो. काल ज्या मुलाशी तुम्ही बोललात ना, तो त्याचाच मुलगा. चिंतामणी? नाही, अजून कुणीतरी. श्रीपाद. श्रीपाद बद्दल बोलताय वाटतं तुम्ही. हा बरोबर बरोबर, तो गेला होता पळून. तो माझ्यापेक्षा तरुण, म्हणजे आता 40-ची असेल तो. पण हा माणूस तो नाही. हा तुमच्या घराण्यात त्या पळून जाण्याची परंपरा आहे काय? साहेब आमच्या घराण्यामध्ये आणखीन काही थोर परंपरा आहेत म्हटलं, त्याही जरा लक्षात ठेवल्यात तर बरं होईल. या आता. माझी चौकशी अजून पूर्ण झालेली नाहीये. हवालदार. यस सर. हे काय उदबत्त्या? कुठलाही सामान्य माणूस ओळखेल ते. ओळखताय? अहो या रातराणीच्या लहान पोरग सुद्धा ओळखन. या उदबत्त्या त्या माणसाच्या पिशवीत सापडल्यात. केवढा पसार आहे हा. कधीतरी एकदा खोली आवरावी ना आपली. रोज नाही त्या ढिगातनच काहीतरी डगला उचलायचा, चढवायचा आणि पळायचं. म्हणजे तुमच्या उपचारांना काहीच प्रतिसाद देत नाही तर? मला तर एकच भीती आहे, ते जर काही तासात शुद्धीवर आले नाहीत तर कोमात जाण्याची शक्यता. म्हणजे शंकर उद्या माझ्यावर पण हल्ला होऊ शकतो. आता काय सांगू? आपण एक काम करूया. काय? आपण त्या हॉस्पिटलला जाऊ आणि त्या माणसाची चौकशी करून येऊ.